नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण सकाळचा नाश्ता कांदे पोहे बघतोय। ते मऊ आणि लुसलुशीत कसे बनवायचे ते बघूयात आपण। आता त्यासाठी मी 2 कप पोहे घेतले, ते आपल्याला नंतर धुवायचे आहेत, आधी धुवून नाही ठेवायचे आहेत आपल्याला। हळद घ्यायची आहे, मोहरी घ्यायची आहे, थोडीशी चिमूटभर साखर घेतली आहे मी आणि शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी। आणि आता फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया। हा मी कांदा घेतलाय, 2 कांदे घेतलेत चिरून, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय आणि मिरच्या 2 कापून घेतल्यात। आता कढईमध्ये आपण तेल गरम करूया। 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आपल्याला। आता तेल चांगलं तापलं की आपण मोहरी घालायची आहे। आता मोहरी चांगली तडतडली आहे, आता कढीपत्ता घालूयात आपण। त्यानंतर हिरव्या मिरच्या घालूया, त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। आता आपण कांदा घालूयात। कांदा चांगला नरम होऊ द्यायचा आहे व्यवस्थित। कांदा थोडा नरम होत आला की आपण त्यामध्ये शेंगदाणे घालूया आणि हे शेंगदाणे चांगले आतमध्ये हे करून द्यायचे, नरम होऊन द्यायचे, त्याबरोबर आपला कांदा पण चांगला नरम होईल। आता कांदा हे शिजत असतानाच आपण पोहे धुवून घ्यायचे, पोहे आधी धुवून ठेवायचे नाहीयेत आपल्याला। आता पोहे धुवून घेऊया आपण, त्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि हाताने असं हलक्या हाताने पोहे चोळायचे, नाही तर पोहे तुटले जातात। आणि एकदाच धुवायचे पोहे आपल्याला। आता हे आपण चाळणीमध्ये गळत ठेवूया, म्हणजे यातलं पाणी सगळं नितळून जाईल आणि ते चांगले मऊ होतील। आता हे चांगलं कांदा वगैरे सगळा परतून झालाय व्यवस्थित, भाजला गेलाय कांदा। आता आपण त्यामध्ये हळद घालूया 1/2 चमचा, मीठ घालूयात चवीनुसार आणि ही थोडीशी चिमूटभर साखर घेतली ती घालूयात आणि हे चांगलं मिश्रण परतून घेऊयात। आता कांदा भाजेपर्यंत पोहे बघा चांगले व्यवस्थित सुटसुटीत झाले, पाणी पण चांगलं व्यवस्थित नितळून गेलंय त्याचं। अशा ट्रिकने जर तुम्ही पोहे बनवले तर मस्त सॉफ्ट होतात पोहे, बघा किती छान सॉफ्ट झालेत। आता आपण ते फोडणीमध्ये घालूयात। आता पोहे घालूयात त्यामध्ये। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। आता हे चांगले परतून घेतलेत मी। आता आपण कोथिंबीर घालूयात त्यामध्ये, कोथिंबीर जरा भरपूर घालायची आणि परत एकदा परतून घेऊ। आपण कांदा वगैरे भाजत असतानाच पोहे धुवायचे, त्याआधी जर पोहे धुतले तर ते चिवट होतात। अशा प्रकारे रेडी आहेत आपले कांदे पोहे। आता आपण हे कांदे पोहे बाउल मध्ये काढून घेऊयात, एकदम सॉफ्ट झाले आहेत ते। त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया